नमस्कार मंडळी, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जात आहोत तोरणा आणि मी आहे आता वेल्ले रोडला. तर वेल्ले रोडवरनं सरळ आपण जाऊ तोरणाला. घाटात आहे, समोर एक मंदिर आहे, बापूजी बुवा मंदिर. त्या साईडनं आम्ही पुढं सरळ जाणार आहे. पूर्ण घाट आहे, छानपैकी वातावरण. तर मंडळी, एक भन्नाट असा व्ह्यू तुम्हाला मागे दिसल, खतरनाक. सकाळी धुकं गेलंय त्यामुळे एक भारी व्ह्यू दिसतोय. इकडं थोडं चमकेल, पाठीमागं बघा, सुपर. तर मंडळी, पाव्या घाटातला सुंदर नजारा. खतरनाक मंडळी, खतरनाक. अजून तर आपला प्रवास, खरा प्रवास सुरू पण झाला. रडाचा पायता पण नाही लागला तोपर्यंत. एवढं शूटिंग झालंय की मला आता टाइम वाढवा लागणार आहे शूटचा. इले प्रचंड गड तोरणा. तोरणा हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते शिवरायांनी स्वराज्यासाठी ठेवलेलं पहिलं पाऊल. म्हणजे सकाळचे वाजले 9:30 आणि आम्ही आता ट्रेक सुरू केला. जवळपास हा पाठी मागे माझ्या तोरणा दिसतोय आणि हे बहरलेला सह्याद्री तुम्हाला दाखवतो. एकदा हाच किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि तेही वयाच्या 16व्या वर्षी. तर हा बहरलेला निसर्ग, हे फुलांनी खाली पडलेला तो सडा, कॅमेरात किती न्याय देईल हे सांगता येत नाही. तुम्हाला खरंच इथून बघावं लागणार आहे. गड काबीज केल्यानंतर गडाची पाहणी करत असताना गडाचा प्रचंड विस्तार पाहून प्रचंड गड हे नाव देण्यात आले. तर मंडळी, गडाची उंची सुमारे 4,604 फूट आहे आणि पायथ्यापासून म्हणशाल तर सुमारे 2,000 समथिंग. पण चढायला खतरनाक जाम आहे. अजून गड सुरू पण नाही झालाय पण माझी इथेच लागली आहे. अजून बाकीची मंडळी आहेच मागं. तर कंटिन्यू ठेवा, बघत राहा पुढे. अजून थ्रिलिंग ॲडव्हेंचर, खतरनाक आहे. बऱ्यापैकी चढ आहे आणि ऊन असल्यामुळे जरा जास्त दमचक होते. अदरवाईज एवढा ट्रेक काही विषय वाटत नाही. नाणेघाटला जी पहाटे पहाटे सुरुवात केली तिने ती आणि ही खूप फरक आहे. त्याच्यामुळे ज्यामुळे जेवढ्या सकाळी लवकर तुम्हाला ट्रेक सुरू करताना तेवढ्या सकाळी लवकर ट्रेक सुरू करा. ही समोर दिसते ना, ही आपली वाट आहे, त्या वाटेने जायचंय.
अजून निम्मा सर नाही केलेला गड. समोर आपली गॅंग. तर मंडळी याला म्हणतात स्वर्ग, निव्वळ स्वर्ग, बाकी काही नाही. हेच सुख आहे गड किल्ल्यांवरती आल्यावरती. दुसरं काय आपल्या महाराजांचं, आपल्या दैवताचं, जे राणी म्हणतो, जे राज पण होतं ते होतं. गड किल्ले भयंकर आहेत. एक कडा दिसते फक्त, फुलांमुळं सर्व झाकलं गेलंय. दाखवतच पुढं स्टेट ट्यून. तर म्हणजे हा समोर दिसतोय तो आपला तोरणा किल्ला, आणि पाठीमागं एक विहंगम नजारा आहे, अप्रतिम. जबरदस्त मित्रांनो, ही आपली गॅंग इकडं. इसवी सन 1665 मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत तह झालं, त्या 23 किल्ले महाराजांनी मुघलांना दिलेत, तर 12 किल्ले स्वतःकडे ठेवलेत, आणि याच 12 किल्ल्यांच्या यादीत तोरण्याचा समावेश होता. अशी खडतर वाटे, मजा येते पण जाम मजा. खालून येते आणि वरती आहे सोबत अर्जुन, इकडे आकाश, खाली बरीच 5-6 जण आहेत. तर आपण हे बघा, आली आली आली. चला तोवर आपण थोडं थोडं पुढे जाऊया. चल अर्जुन, चला चला चला. नक्कीच. पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटरच्या अंतरावरती वसलेला हा तोरणा किल्ला वेल्हे तालुक्याच्या अगदी जवळ आहे. काय म्हणा मंडळी याला, स्वर्ग आहे स्वर्ग. वा, पाठीमाग अमोल. खाली उतरायला लागू राहिले, त्यांना सगळं करायला लावायचं होतं. नाही आता जरा बरं वाटतं मित्रांनो, खरं चढण थांबली आहे आणि थोडा उतारीचा प्रदेश परिसर सुरू झालेला आहे. जबरदस्त असा चढाव सुरू होणार आहे त्या ठिकाणी. हालव नाही तर काही नाही, काही नाही. धबधब्याचा आवाज येतोय मला. हो 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 हो, हाय. पण बारीकसा झरा आहे धबधबा नाही. बघा आले फोटोशूट. रा रा रा. शेवटचा टप्पा राहिलाय, जवळपास आपण पोचलोय. बिल्डिंग आहे त्याच्यामुळे काळीची नाही, पायऱ्या पण व्यवस्थित आहे. ही तटबंदी दिसते वरती. तो वर एक खालचा नजारा जबराट. इथं आल्यावर जे समाधान मित्रांनो, खतरनाक आहे. खूप समाधान वाटते. ही आपली गॅंग पाठीमाग चढते. दिसणार का नाही? थँक्यू. इसवी सन 1647 रायरेश्वराचा शपथ तिथे संपन्न झाला होताच. वाट होती ती फक्त महाराज कधी शिंग फुंकतात त्याचीच, आणि तोच स्वराज्याचा पहिला किल्ला घेऊन राजांनी स्वराज्यासाठीच तोरण फांदलाच. ओके, फायनली आपण पोचलोय. हाय बिणी दरवाजा, पुढे मिळेल आपला कोठी दरवाजा. बघूया, तसं मी डिटेल्स तुम्हाला नंतर देतो, आता फक्त शूट करतो छानपैकी.
गडाची दुरुस्ती चालू असताना खूप धन सापडले आणि त्याचा उपयोग स्वराज्यासाठीच करायचा असे महाराजांनी ठरवले आणि समोर असलेल्या मुरुंबदेव डोंगरावर राजगड नावाचा बळकट केला महाराजांनी बांधला. तर मित्रांनो, हा एक कोठी दरवाजा, हा पार केल्यावर आपण गडात प्रवेश करतो. कोकड टाके इथं बोर्ड लावलाय, तोरणा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत राहील आणि ह्या दिवसात या फुलांनी प्रचंड वेळ लावलाय. अजूनही भक्कम आहे. हे बघा, पाण्याचं टाक आणि इथं काय होतं बरं बघूया. त्याच्यातली हाईट अशी मे बी सैनिकांसाठी बसण्याची जागा असेल. पाण्याचं टाका आणि हे आहे आय थिंक तोरणाई देवीचं असं म्हणजे. या साईडनं आपण आलोय, खालच्या साईडनं आपण आलोय आणि या साईडला एक डाव्या हाताला आपलं एंट्रन्स येते. जे दोघं दरवाजे तुम्ही बघितले मागास तिकडून आलोय, त्याच्या एक्झॅक्ट डाव्या साईडला ही आहे झुंजरमाची. खालून रस्ता आहे झुंजरमाची जायला. पोरं काय म्हणतात तो, कारण ऊन पण पडलं आहे त्यामुळे मला नाही वाटत पोरं हो म्हणतील. झालंच तर उत्तम आहे, नाही झालं तर गुड्यानवेल, नंतर पुन्हा कधीतरी येऊ. तर आपण बाकीचं आता एक्सप्लोर करूया गड कुठं काय आहे. मला सारखं मॅप चेक करावं लागते, कळत नाही एक्झॅक्ट. ही दिसते झुंजरमाची जरा जर रेफरन्स घेतला तर डाव्या हाताला येतो तुझा सिंहगड, उजव्या हाताला येतो तुमचा राजगड, त्याच्या पलीकडे पुरंदर. ठरलंय आता झुंजरमाची जायचं, पोर चाललीत बघा. बारीक निमोती वाटे पुढच्या साईडला मी घेतो. तर ही दिसते समोर झुंजरमाची आणि उजवीकडे आपला आहे राजगड. पाठीमागनं आल्यावर झुंजरमाचीकडे जायचे दोन रस्ते, हे एक या बोगद्या थ्रू आपण जाऊ शकतो. अदरवाईज मी रेफर नाही करणार, पण प्लीज ही रिस्क थोडीशी अवघड आहे. जर पाऊस वगैरे असेल तर टाळा, या साईडनंच आपण जाऊ शकतो. आपण जाऊया आता बोगद्या थ्रू. खरंच नावाला झुंजरमाची शोधते. ऑलमोस्ट पोचले झुंजरमाची वरती. याकडे ना आलोय वरच्या साईड ना आणि जायचंय ते या साईडला. आता द लास्ट पॉइंट झुंजरमाची. असं तैसा माझा हे मूळ गेला होता, पण काय करतो कॅमेरा बंद झाला त्यामुळे काहीच ऑप्शन नव्हता. पुढे काही फोटोज त्याच्या थ्रू मी माहिती देतो. बालेकिल्ल्यावरून पाठीमागे गेल्यास आपल्याला मेघाई देवीचे मंदिर व तोरणेश्वर महादेवाचे मंदिर दिसते. तसेच पुढे गेल्यावर कल्याण दरवाजा व पश्चिमेस बुतला माची दिसते.